परिवहन मंत्र्यांची आता पत्रकार परिषद झाली थोड्या वेळापूर्वी. त्यांनी असं सांगितलंय की सोमवारपर्यंत जर कर्मचारी कामावरती येत नसतील तर आम्ही कडक कारवाई करू, बडतर्फी करू असं त्यांनी सांगितलं. तसेच तुमचे आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं. याबद्दल काय सांगा? कर्मचारी जे आहेत कष्टकरी ते दुखवट्यामध्ये आहेत आणि संस्कृती आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये की दुखवट्यामध्ये एकमेकाचं सांत्वन करणं. आणि दुसरी गोष्ट, कष्टकरी जे आहेत 92,000 ते माझ्या शरीराचा श्वास आहेत आणि माझ्या श्वासासोबत कधीच म्हणजे भांडण होऊ शकत नाही आणि ती आमची शक्ती आहेत, संविधानिक शक्ती आहेत. राहिला प्रश्न म्हणजे अल्टिमेटमचा, अनिल परब वारंवार जे अल्टिमेटम देत आहेत, त्यांनी अगोदर सेवा समाप्तीचं अल्टिमेटम दिलं, त्यानंतर त्यांनी निलंबनाचं दिलं, त्यांनी निलंबन करून पाहिलं. महिलांच्या विरुद्ध महाराष्ट्रात ही कोणती संस्कृती आहे? कष्टकरी महिलांच्या विरुद्ध FIR दाखल केले आणि जे आज 52वा माणूस सुद्धा आमचा नागपूरचा जो त्यांनी शहादत प्राप्त केली अनिल परबांमुळे आणि याच्यामध्ये बीडमध्ये अंबेजोगाईमध्ये विष प्राशन केल्याच्यानंतर अनिल परबांचं नाव आल्याच्यानंतर स्टेटमेंट रेकॉर्ड होत नाही. तसंच मुंबईमध्ये GT हॉस्पिटलमध्ये संकेत नावाचा विद्यार्थी आपलं कष्टकरी जो वारंवार सांगत होता की म्हणजे ह्याच्यामध्ये अनिल परबांचं नाव लिहायचं स्टेटमेंटमध्ये, नावं लिहू दिले जात नाहीत, पोलीस ऍक्शन करून झालं आणि आता अतिरेक्यांसारखं घडी कडक कारवाई सगळ्या कारवाया करून झाल्या. पैशाची फूट पाडून पाहिली, सगळं आमिष दाखवून पाहिली. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो, अनिल परब तुम्ही मंत्री आहात, तुमच्यामध्ये आणि कलानगरमध्ये ज्या घरात राहता त्या शिवसैनिकांमध्ये जसा वाद आहे ना तसा आमच्यात वाद नाही, लक्षात ठेवायचा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या कष्टकऱ्यांना तोडू शकला नाहीत, तुम्ही तोडू शकणार नाहीत. आणि डंके की चोटवर सांगतो की तुम्ही अतिरेक्यासारखं किती धमक्या देऊन पहा, धमक्यांना कोणी भीक घालणार नाही, विलीनीकरण होणार, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार, हे डंके की चोट.